आधी म्हणाले मनोजरांगेंचा फायदा झाला, आता सत्कार केला ठाकरेंचा, खासदार पुन्हा चर्चेत. राज्यातील लोकसभा निवडणुकांच्या चौथ्या टप्प्यात मराठवाड्याच्या बीड आणि परभणी लोकसभा मतदारसंघात मतदान झालं. राज्याचं लक्ष असलेल्या बीड लोकसभा मतदारसंघातील निवडणूक यंदा वेगळ्याच वळणावर गेल्याचं दिसून येत आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यात अग्रस्थानी असल्याने यंदाच्या निवडणुकीत उपोषणकर्ते मनोज रंगेंचा फॅक्टर काम करून गेलेला आहे. ज्याला पाडायचं त्याला पाडा असं म्हणत मनोज रंगे पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत मराठा समाजाला आवाहन केलेलं होतं, त्यामुळे जरांगेंची नेमकी भूमिका उघड झाली नाही. मात्र जरांगेंचं कार्यक्षेत्र असलेल्या बीड, परभणी आणि जालना लोकसभा मतदारसंघात जातीय समीकरणं चालल्याची चर्चा आता जोर धरत आहे. त्यातच मला आणि बीडमध्ये बजरंग सोनवणेनं मनोज रंगेंचा फायदा झाल्याचं परभणीतील महाविकास आघाडीचे उमेदवार संजय जाधव यांनी म्हटलंय. परभणीतील विद्यमान खासदार आणि शिवसेना महायुतीचे उमेदवार संजय जाधव यांनी मनोज रंगे यांची भेट घेतली. मनोज रंगेंचा ताफा अडवून खासदार जाधव यांनी जरांगेंचा सत्कार केला. विशेष म्हणजे 2 दिवसापूर्वी त्यांनी मनोज रंगेंचा आपल्याला फायदा झाल्याचं म्हटलं होतं, त्यानंतर आज जरांगे यांची भेट घेऊन त्यांचा सत्कार केला. परभणीच्या पोखर्णी येथे मनोज रंगे मराठा आरक्षण आणि समाजाच्या गाठीभेटी दौऱ्यासाठी आले असता या ठिकाणी त्यांची भेट घेऊन संजय जाधव यांनी सत्कार केलाय. निवडणुकीनंतर मनोज रंगे यांच्या भूमिकेचा आपल्याला फायदा झाला असल्याचं संजय जाधव यांनी कबूल केलं होतं. तसंच आपण त्यांना भेटणार असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलं होतं. त्यानंतर आज दोघांची भेट झाली. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, परभणी.